आज भारतीय जनता पार्टी मध्ये अनेक प्रवेश होत आहेत, अनेकांना विश्वास होतोय। मी भारतीय जनता पार्टीचे तर्फे खूप खूप स्वागत करतो। भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की पार्टी थोडीशी वेगळी पार्टी आहे। ज्या पार्टीने देशासाठी आजपर्यंत काम केलं, आपल्या देशाला प्रगतीपथावर नेलं आणि आपल्या देशाचा मान सन्मान हा जगामध्ये आता वाढवला, तुम्ही रोज टीव्ही मोबाईल इंटरनेट सगळं पाहत असाल तर आपला देश आता हा विकसित देशांच्या श्रेणीमध्ये येतोय। आणि जे बलाढ्य देश होते, अमेरिका, रशिया, जर्मनी, जपान यांच्या बरोबरीने आता आपण काम करतोय। त्याचं कारण म्हणजे देशाला लाभलेलं नेतृत्व, कणखर नेतृत्व, देशासाठी होत असलेले निर्णय, देशाची सुरक्षितता, देशाचा विकास, महिला असेल, शेवटच्या घटकाचा गरीब माणूस असेल त्याच्या दृष्टीने देशाचा प्लॅनिंग आणि त्याच्या दृष्टीने होणारी कामं, हे सगळ्या लक्षात घेता आज भारतीय जनता पार्टीमध्ये अनेक प्रवेश होत आहेत, अनेकांना विश्वास होतोय की देशाला ते नेतृत्व लाभलेलं आहे आदरणीय मोदी साहेबांचं। ते एक असं नेतृत्व आहे की ज्याला पैशांची लालसा नाही, ज्याला कुठल्या पदाची लालसा नाही, त्यांचे कुठले नातेवाईक त्यांचे काही असे नाही आहे की त्याच्यानंतर त्याचा पुढे त्यांना पंतप्रधान बनवायचं आहे। त्यांची एकच इच्छा आहे की माझा देश स्वयंभू झाला पाहिजे, माझा देश पुढे गेला पाहिजे, माझ्या देशाची अर्थव्यवस्था चांगली झाली पाहिजे, माझ्या देशाचा विकास झाला पाहिजे, माझ्या देशाचा शेतकरी, गरीब कामगार, कष्टकरी ह्याला चांगले दिवस आले पाहिजे। आणि त्या दृष्टीने प्लॅन करून आपल्या देशाचं इन्फ्रास्ट्रक्चर इतक्या मोठ्या प्रमाणात वाढवण्यात येत आहे की आपण कल्पना करू शकत नव्हतं की मागची 70 वर्ष आणि आताची ही 9 वर्ष त्याच्यामध्ये तुलना केली तर ज्या गोष्टी मागच्या 70 वर्षात झाल्याने ते या 9-10 वर्षामध्ये करून दाखवलं, म्हणजे रस्ते असतील, एअरपोर्ट असतील, विमान असतील, रेल्वे स्टेशन असतील, पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था असतील, गरिबांसाठीची घरं असतील, कितीतरी योजना अशा आल्या की ज्या म्हणजे आता देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षाचे वर झाले तरी साधे पिण्याचा प्रश्न लोकांचा सुटत नव्हता, लोकांना घरं नव्हती, स्वच्छतागृह ज्याला आपण शौचालय म्हणतो ती नव्हती। आता वाटायला ती किती साधी गोष्ट वाटते, पण आता ग्रामीण भागातल्या महिला आहे इथे, जेव्हा गावामध्ये सकाळी सकाळी जायचं त्या महिला भगिनींना काय त्रास व्हायचा, ते अशा सगळ्या लहान लहान गोष्टी लक्षात घेऊन एका सामान्य माणसाचा त्रास काय असतो
हा लक्षात घेऊन मोदीजींनी या देशाची व्यूहरचना करायला सुरुवात केली आणि हे सगळे प्रश्न हळूहळू सोडवायला सुरुवात केलेली आहे. असा कोणी दावा करणार नाही की 100% प्रश्न सुटले त्या सुटू शकतात अचानक. पण ज्या गोष्टी 70-75 वर्षात घडल्या नाही त्या सोडवायला वेळ लागणार आहे. या 10 वर्षामध्ये बराचसा प्रोग्रेस केलेला आहे. अजून जो काही पल्ला गाठायचा आहे त्याच्यासाठी त्यांना संधी देणं आवश्यक आहे. म्हणून मी तुमचं सगळ्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो की तुम्ही मोदीजींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला. भारतीय जनता पार्टी जे काम करते त्याच्यावर विश्वास ठेवला आणि तुम्ही सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये आज एवढ्या मोठ्या संख्येने प्रवेश केला. महिलांचं योगदान देशासाठी हे नेहमी अगदी हृदयरीने आणि बरोबरीने राहिलेलं आहे. मी नेहमी सांगतो की ज्या देशामध्ये महिलांना बरोबरीचा अधिकार असतो त्या देशामध्ये महिला या सक्षमपणे पुढे आलेल्या असतात तोच देश प्रगती करतो. सगळी उदाहरणं तुम्ही जर पुढारलेल्या देशांची पाहिली सगळे 75 देश आहेत ते तिथे सगळीकडे महिलांना बरोबरीचे अधिकार आहे. महिला अगदी स्वच्छपणे स्वच्छंदपणे फिरतात. तुम्हाला नेहमी तुम्ही अमेरिका फ्रान्स युरोप किंवा इतर देशांचं सगळे तुम्ही उदाहरणं पाहत असाल तिथे असे पुरुष आणि महिला असा काही भेदभाव तिथे नाही आहे. तिथे महिलांनाही तेवढेच अधिकार आहे पुरुषांनाही तेवढेच अधिकार आहे. इनफॅक्ट महिलांना थोडे जास्त अधिकार आहे आणि म्हणून असे देश पुढारलेले आहे. म्हणजे महिला कुठेही कमी नाही आहेत. म्हणून महिला शक्ती ही या मुख्य प्रवाहात आली पाहिजे. म्हणून तुमच्या सगळ्यांचं मी स्वागत करतो. जिथे जिथे ज्या ज्या महिलांनी पुढाकार घेतलेला आहे ते देशाची प्रगती तर झालीच आहे पण त्या घराचीही प्रगती होते त्या राष्ट्राचीही प्रगती होते आणि महिलांची स्वतःचीही प्रगती होत असते. तुम्ही पुढाकार घेणं आवश्यक असतं आणि म्हणून आता महिला कॉन्फिडेंटली घराच्या बाहेर पडायला लागल्या आहेत. चांगलं कामं करायला लागली आहेत. मी नेहमी उदाहरण देतो आपले आता चांद्रयान 3 की ज्याच्या टीममध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिला होत्या. खूप म्हणजे तुम्ही जे आनंद उत्सव साजरा करताना पाहिला असेल त्याच्यामध्ये मॅक्सिमम महिला होत्या. म्हणजे देशाचा पहिलं चांद्रयान दक्षिण ध्रुवावर जाणारा आपण जगातले पहिले ठरलो त्याच्यामध्ये महिलांचा वाटा खूप मोठ्या प्रमाणात होता. याच्यावरनं सिद्ध होते की महिला कुठेही कमी नाही आहेत. अशा अनेक गोष्टी की ज्या महिलांनी पदाक्रांत केलेल्या आहेत यशस्वीपणे आपला शिक्का त्याच्यावर उमटवलेला आहे. म्हणून जिथे जिथे महिला पुरुषांच्या सोबत राहिल्या आहेत खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे त्या ठिकाणी प्रगती झालेली आहे. म्हणून मला विश्वास आहे की तुमच्या येण्याने निश्चितपणे भारतीय जनता पार्टीला बळ लाभेल. अजून जोमाने आमची पार्टी काम करेल आणि तुमच्यासोबत जे काही काम होतील तिथे आपल्या शहराचाही विकास होईल आपल्या तालुक्याचाही विकास होईल. पुढच्या आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. जय हिंद जय महाराष्ट्र. वाढदिवस दिलखुलास व्यक्तिमत्त्वाचा वाढदिवस वंचितच्या बुलंद आवाजाचा माननीय श्री दिनेश भाऊ इखारे वंचित बहुजन आघाडी माजी जिल्हा महासचिव जळगाव पूर्व यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छा समस्त वंचित बहुजन आघाडी जळगाव जिल्हा परिवार. जग सारे जिंका विजय शंख फुंका की भान हरू दे subscribe now and press the bell icon never miss an update.